शी प्लॅन डिनर या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत भरलेल्या वांग्याची भाजी कशी बनवायची ते. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 7 छोटी वांगी घेतलेली आहे जी धुवून घेतलेली आहे, 2 पुसून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 बाउल शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, 2 चमचे गूळ घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट, लसूण सोलून घेतलं आहे, आणखी आलंही घेतलेलं आहे, ते मिक्सरवरून बारीक करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आलं लसूण पेस्ट बनवलेली आहे. कोथिंबीर 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मसाल्यासाठी गोडा मसाला 1 चमचा, लाल तिखट लाल मिरची पावडर घेतली 1 चमचा, आणि कांदा लसूण मसाला घेतलेला 1 चमचा. आणि फोडणीसाठी तेल, हिंग, हळद, जिरे, मोहरी घेतलेलं आहे. आता आपण ही वांगी सगळ्यात पहिल्यांदा ह्याचे देठ आहेत ना ते काढून उभी चिरून घेऊयात. मध्ये दोन्ही साईडला पूर्ण चिरायचं. 1 अशा पद्धतीने वांगं चिरून घेतलेलं आहे, पूर्ण खालून नाही चिरलेलं तर उभे असं चिरलेलं आहे आणि आडवा असं चिरलेलं आहे, कारण आपल्याला मसाला जो तयार करायचा आहे तो ह्याच्यामध्ये भरायचा आहे. त्यानंतर आता आपण मसाला तयार करून घेऊया. मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते, हा गूळ घालूया, त्याच्यानंतर हा गोडा मसाला, लाल मिरची पावडर घालूया, आणि थोडंसं तेल घालूया, आणि तेल घालून चांगलं हे मिश्रण एकसारखं करून घेऊया. ह्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला मीठ पण घालायचं आहे. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालू याच्यामध्ये, आता आपण हा जो मसाला तयार केलेला आहे तो ह्याच्यामध्ये भरूया. वांग्यांमध्ये पूर्ण कच्च भरायचा मसाला. मसाला तयार करताना जो गूळ आहे तो गूळ चांगला फोडून घ्यायचा आहे, म्हणजे त्या तिखट मिठामध्ये चांगला मिक्स होतो. असे 4 काप केल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला सुंदर असा भरता येतो. अशा पद्धतीने आपला हे वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. शिल्लक जो मसाला राहिलेला आहे तो आपण भरून घालूया. वांग्यामध्ये मसाला भरून झाल्यानंतर इकडे गॅसवरती कढई पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकते, तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी तडतडण्याची वाट बघावी, मोहरी तडतडली नाही तर ती कडू लागते. मोहरी चांगली तडतडलेली आहे, त्याच्यामध्ये आता जिरे टाकूया. जिरे टाकल्यानंतर ही आलं लसूण पेस्ट टाकूया.
आलेलंच बेस्ट कढीपत्ता आणि हा कांदा. चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला गुलाबी झालेला आहे. त्याच्यानंतर एक चमचा हिंग आणि हळद. चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो कांदा लसूण मसाला जो घेतलेला आहे तो घालायचा. चांगलं परतून घ्यायचं तो पण. हे सगळं परतून घेतल्यानंतर हे जे आपले वांगी आहेत ती घालायची त्याच्यामध्ये. आणि आज तेलाचा जो कांदा लसूण जो मसाला आहे तेलामध्ये चांगले अशी परतून घ्यायचे. सगळ्या वांग्याला तेल छान लागलं पाहिजे. ही जी परतलेली वांगी आहेत ती 2 मिनिटं झाकून ठेवावीत. तोपर्यंत जो मसाला राहिलेला मसाला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालावं आणि सगळा तो मसाला हाताने एक चूप करून घ्यावा. झाकण काढून मस्त याला वाफ पण आलेली आहे छान. त्याच्यानंतर हा जो मसाला शिल्लक राहिलेला आहे तो फुटका घालूया त्याच्यामध्ये. कोथिंबीर पण घालूया. शिल्लक राहिलेला मसाला होता त्याच्यामध्ये पाणी घालून तो मसालाही ह्याच्यात घातला आणि त्यानंतर वांगी बुडतील एवढं पाणी घातलेलं आहे. आणि आपण तर झाकून ठेवूया. वांगं चांगलं शिजायला एक 10-15 ते 15 मिनटं तर नक्कीच लागतील. अधूनमधून बघा वांग्याची भाजी चांगली उकळायला लागलेली आहे. वांगं चांगलं शिजायला लागलेलं आहे. हलवा चांगला वर खाली करावा. मसाला पण एकदम सुंदर हे झालेला आहे. अशी भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी केली तर ती भाताबरोबर खाता येते, भाकरीसोबतही खाता येते, चपातीसोबतही खाता येते. झाकण मी काढलेलं आहे तुम्हाला हलवण्यासाठी. पूर्ण अक्के चाक्के आपण वांगी घातल्यामुळं ते शिजायला वेळ लागतात. वांगं शिजले की नाही बघण्यासाठी वांगं दाबून प्रेस केलं की ते छोटं होतं मस्त घाली असं. म्हणजेच आपलं वांगं शिजत आलेलं आहे. अजून एक 5 मिनिटं उकळी चांगली आली की बंद करूया. आपली वांग्याची भाजी तयार होईल. अशा पद्धतीने आपली वांग्याची भरलेल्या वांग्याची भाजी मस्त शिजलेली आहे.
सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. आता ही बनली आपली भरलेल्या वांग्याची भाजी. तुम्हाला ह्याच्यापेक्षा रस कमी हवा असेल तर भाजी आठवावी, म्हणजे रस कमी होतो आणि नुसतं भरलेलं वांगं शिल्लक राहतं. तुम्हाला जर ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स येत राहतील. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.